एवढ्यामध्ये लसीकरणाला तोब्बा अशी गर्दी पाहायला मिळते. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्णतः फज्जा उडालायच, मात्र नियोजन नसल्याचा नागरिकांनी आरोपही केलाय. लसीकरणाकरता नागरिक गेल्या 2 दिवसापासून चक्रा मारत असून अनेक ज्येष्ठ नागरिक पहाटेपासूनच लसीकरणाकरता नंबर लावत आहेत. मात्र लस उपलब्ध नाही, लस तुम्हाला आज दिली जाणार नाही असे कारण सांगून परत ज्येष्ठ नागरिकांना माघारी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे लस कधी मिळणार यांचे नियोजन नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आजपासून 18 ते 44 वयोगटांच्या नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून येवला उपजिल्हा रुग्णालयाजवळच असलेल्या स्वामी मुक्तानंद विद्यालय हे लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस देण्यात आली. मी 4:30 पासून आहे. दुसरा डोस माझा कोवॅक्सिनचा. पहिले कोवॅक्सिनचे 180 आले सांगितले, काल 1000 डोस आले सांगितले, आज कोवॅक्सिन नाही म्हणतात परत. म्हणजे 2:30 होते नंबर मध्ये. आम्ही दररोज 4-4 तास म्हणजे प्रयत्न करतोय. आपल्याला काल 1 वाजता देईन सांगितलं का नाही, आज बंद आहे. काल शुक्रवारचं तू कोविशिल्ड नाही कोवॅक्सिन नाही, उद्यापासून देईन 100-100 मिळेल असं सांगितलं होतं पहिल्यावाल्याला आणि दुसऱ्यावाल्याला सुद्धा. आम्हाला जाऊन काही निर्णय डिक्लेअर होत नाही. नाव काय आपलं? मच्छिंद्र. नाही, 5 वाजेपासून लोक लाईनीत उभे असून बी इथली व्यवस्था एकदम ढिसकूळ आणि एकदम एकदम गलिच्छ व्यवस्थापन. किती वेळापासून आले? मी सकाळी 5:30 वाजता आलेलो आहे. तेव्हापासून लाईन मध्ये उभे असून देखील नंतर या लोकांनी गोंधळ घालून दुसरी लाईन तयार केलेली आणि आतमध्ये 2 नंबरचे कामं चालू आहे. ज्याचा वशिला आहे त्याचा गेट उघडून लगेच आतमध्ये जाता तिकडं वॅक्सिनेशन करणं चालू केलेलं आहे आणि इकडे लोक वेटीस धरून लाईन लावलेली आहे. त्यामुळे प्रतिनिधी संतोष बटाव, येवला.